कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने आज नागपुर में अपने निवास स्थान पर पत्रकारों से विविध मुद्दे पर संवाद साधा। इस दौरान उन्होंने बताया कि हम 22 अगस्त को नागपुर में हिंडनबर्ग घोटाले के लिए मार्च निकाल रहे हैं। सेबी के जरिए इस घोटाले का खुलासा हुआ है। आम्ही आता नागपुर मध्ये आता येत्या 22 तारखेला आम्ही एक मोठा मोर्चा करतोय। त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, आपण पूर्ण महाराष्ट्रात करतो। आम्ही सेबीच्या माध्यमातून जे काही घोटाळा आता हिंडनबर्गच्या माध्यमातून पुढे आलेला आहे, कुंपणच शेत खाते आहे, अडाणी आणि सेबी प्रमुख यांचं जे संबंध त्या ठिकाणी पाहिले गेले, शेअर्स जे डाऊन होणं, शेअर्स एकदम वाढवणं, आणि त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणून सांगतो की तेही लोकांना कळलं पाहिजे, बँकेत पैसे आम्ही टाकतो किंवा बँकेतून पैसे काढायचे तर त्याला टाकायलाही पैसे लागतात आणि काढायलाही पैसे लागतात। म्हणून जे कर्मचारी लोक आजकाल त्यांनी शेअर्समध्ये पैसे लावायला सुरुवात केली, मध्यमवर्गीय माणूस हा शेअर्समध्ये पैसे लावतो। हे फक्त तुम्ही अडाणी आणि सेबी प्रमुख माधवी बुच इथपर्यंत हा संबंध नाही, हा संबंध जो आहे हा सामान्याच्या पैशाशी संबंध आहे, आणि या सामान्याच्या पैशाला परस्पर कसं उधळपट्टी करता येईल आणि त्याला डाका कसा टाकता येईल याच्यावरचा प्रयत्न सेल्स मार्केटच्या माध्यमातून सेबी आणि अडाणी आणि त्याच्या मागे देशाचे प्रधानमंत्री अशा पदीचं हे चित्र आज आपण पाहतो आहे। सामान्याच्या घामाचा पैसेसुद्धा आज त्याला संरक्षण नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे, आणि असं भ्रष्ट केंद्रातलं सरकार कधीही नव्हतं, असं भ्रष्ट सरकार आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेला पद्धतशीर निर्माण केलेलं आहे। म्हणून राहुल गांधीजींनी याच्यावरची एक भूमिका मांडत असताना की 20,000 कोटी रुपये अदानीला हे भरून आलेले, हे पैसे कोणाचे, असा जेव्हा प्रश्न लोकसभेत विचारला त्यावेळेस त्याचं उत्तरसुद्धा नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत, आणि माननीय सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्या काळामध्ये सेबीला की तुम्ही का झोपले होते, तुम्ही का नाही कंट्रोल केला, पण अखेरीस सेबीचाच प्रमुख त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, तर याचा अर्थ भ्रष्टाचाराची पाळंमुळं नरेंद्र मोदीच्या भोवती फिरते आहे, देशाच्या प्रधानमंत्र्याच्या भोवती फिरते आहे, असं चित्र आज पाहायला मिळत आहे।